नमस्कार, सिनेमाचे दिवस या मालिकेतील आज हा 40वा भाग. मागच्या खेपेला मी म्हटलं त्याप्रमाणे फाईट सिक्वेन्स आमचा सिनेमातला मोठा होता. दोन एक दिवस तरी ते शूटिंग चालणार होतं. आत्तापर्यंतच्या कुठल्याच सिनेमात असा एवढा प्रदीर्घ फाईट सिक्वेन्स आम्ही केलेला नव्हता. सामाजिक सिनेमे होते, पण यामध्ये जरा तो गुंडपिंड सगळा मालमसाला होता, त्यामुळे त्याला वेळ देऊनच तो करावा लागणार होता. तेथे शूटिंग सुरू झालं त्या दगडाच्या खाणीत. मग मात्र अकबर शरीफच्या कल्पकतेची कमाल जाणवू लागली. अतिशय तपशिलाने प्लॅन केले फाईट सीन्स तो छान करवून घेत होता. बाप्पाला तशा सीन्सची सवय होती, पण मोहन जोशीला तशी सवय नसूनसुद्धा तोही चांगलं काम करत होता. पण हे करताना दुसरा दिवस म्हणजे बाप्पाचा शेवटचा दिवस संपत आला. तरीही काही शॉट्स बाकी राहत होते, त्यासाठी आणखी एक दिवस लागणार होतं. मी बाप्पाला विचारल्यावर तो मृदू आवाजात आणि त्या स्टाईलपणे एक एक शब्द तोडून सावकाश बोलण्याच्या त्या स्टाईलमध्ये म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, तुमचे शूटिंग पूर्ण व्हायला एक नाही दोन दिवस जास्त लागले तरी मी ते पूर्ण करून मगच जाईन. त्याप्रमाणे बाप्पांना थांबून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सर्व काम पूर्ण केले. आमच्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये लोकांना बाप्पाला भेटायची उत्सुक होती, म्हणून शूटिंग संपल्यावर मी त्याला तशी विनंती केली, तो लगेच तयार झाला. माझ्या गाड्यातून ऑफिसकडे जाताना सहजच त्याच्या तब्येतीचा विषय निघाला. त्याने अधूनमधून पोटदुखीचा खूप त्रास होतो, पण अनेक औषधी घेऊनही गुण येत नाही असे म्हटल्यावर मी त्याला सुचवले की जाता जाता माझा एक मित्र डॉक्टर सुभाष दीक्षित नामांकित वैद्य आहे, त्याच्याकडे जाऊया का. त्याने होकार दिला, आम्ही सुभाषकडे गेलो. त्याने तपासून बाप्पाला महिन्याभरासाठी म्हणून औषधाच्या 30 पुड्या दिल्या आणि मग आम्ही इन्कम टॅक्स ऑफिस गाठले. ऑफिसमध्ये अधिकाऱ्यापासून शिपायापर्यंत बाप्पा सर्वांशी प्रेमाने बोलला, फोटो काढून दिले आणि सर्वांबरोबर चहाही घेतला. तो आता मुंबईला परत जायला निघाला होता, म्हणून तेथीलच एका खोली त्याला बाजूला घेऊन मी मानण्याचा विषय काढला. तो म्हणाला, ते मी तुमच्यावर सोपवलं आहे ना, तुमचे सर्वांशी कसे संबंध आहे ते मला माहीत आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही द्या. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी बहुधा त्याला फक्त 7000 रुपये त्याला सांगून दिले. एक्झॅक्ट माझ्या लक्षात नाही, 7 असतील 10 असतील काहीतरी, पण दिले. आणि काय तो काय म्हणावा, तो म्हणाला, हे ठीकच आहे, तुम्ही केव्हाही बोलवाल तेव्हा मी येईन, फक्त एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही दिल्या रकमेचा आकडा मला आणलं की आहे, तेव्हा त्यात 1000 रुपये जास्त तरी द्या, नेत्रातले 1000 रुपये काढून तरी घ्या. त्याचा भलेपणा बघून मी थक्कच झालो आणि आभार मानून आणखी 1000 रुपये त्यात घालून त्याला दिले. अशा गोष्टी कोणी सांगितल्या तर तुमचा, असे मी सांगितलं तुमचा विश्वास बसणार नाही, पण प्रत्यक्षाचं घडलं हे खरंच आहे. अलका कुबल, किशोरी शहाणे, प्रशांत दामले, विजय चव्हाणे, राहुल सोलापूरकर हे सर्व नामवंत कलाकारांनी केवळ प्रेमाखातं यातील त्याच्या छोट्या छोट्या भूमिकासुद्धा करायला आवर्जून आले होते आणि आपापल्या भूमिका सुरेख करून ते गेले. कोल्हापूरच्या ज्येष्ठ अभिनेते अलका इनामदार यांनी असे सहकार्य केले होते. बेळगावचे ॲडव्होकेट दौलतराव मुदगेकरही एका सीनसाठी आवर्जून आले होते, पण नेमका त्या दिवशी तो सीन झाला नाही आणि त्यांना तसंच परत जावं लागलं. तरीही नाराज झाले नव्हते ते, हे विशेष. माझ्या विनंतीवरून दुसऱ्या शेड्यूलला मोहन जोशी आणि चंदू पारखी आपापल्या पत्नींना घेऊन आले होते व माझ्या घरी त्या सर्वांनी जेवणासाठी हजेरी लावली होती. सातारच्या रवींद्र डांगे, नंदू पाटील, रेखा बंड, सिकंदर काझी, सुबोध कांधेरे, डॉक्टर लाहोटी, दीपक इंगळे, दीपक देशमुख, रघु आपटे वगैरे कलाकारांनी आपापली कामे उत्तम केले होती. दादा मुतालिकांनी चांगली भूमिका होती, पण अजिबात संवाद दिले नव्हते म्हणून ते अजूनही नाराजी दाखवतात. चंद्रकांत माधवकर आणि रमाकांत सांगलीकर यांना असलेल्या मोठ्या भूमिकाही त्यांनी समर्थपणे साकारल्या आणि नेहमीप्रमाणे आभार धुवून भेटवस्तू देऊन साताऱ्यातील सर्व शूटिंग पूर्ण झाले. अर्थात केवळ गद्यभाग, ज्याला आम्ही टॉकी पोर्शन म्हणतो, तो पूर्ण झाला, परंतु तिन्ही गाण्यांचे शूटिंग अजून बाकीच होते. येथेच हेही प्रांजलपणे नमूद केले पाहिजे की 25 दिवसात मी प्रत्यक्ष शूटिंगला 5 दिवसच पूर्णवेळ जाऊ शकलो होतो. वैद्यसाहेब आणि पीतांबरने ती सर्व धुरा सांभाळली होती, पण तरीही दिग्दर्शक म्हणून मीच फिरवणार होतं. मुंबईतील संकलनाचे पुढील काम सुरू झाले तरी गाण्यांच्या शूटिंगचा पत्ता नव्हता. मी लक्षाला अधूनमधून फोन करून वेळ काढ म्हणून सांगत होतो. माझ्या सतत येणाऱ्या फोनवरून लक्षाने मला दाऊद हे टोपण नाव ठेवल्याचे मला सुबलदाकडून समजले. त्यांनी फोन केल्यावर लक्षात त्यांना म्हणाला होता, दुबईत बसून तो दाऊद मुंबईतील सूत्रे हलवतो, तसेच गोडबोले म्हणजे साताऱ्यातील दाऊद आहेत, साताऱ्यात बसून आपल्याला कामाला लावत आहे. ते ऐकून मी हसलो होतो, पण रागावलो मात्र नव्हतो, कारण तो म्हणाला त्यात तत्त्वांश होताच. एक दिवस अचानक लक्षाचा फोन आला,
8 व 9 तारखेला स्टेज सॉन्गचे शूटिंग मुंबईत करूया. मी 7 तारखेला अकलूज आहे. तिथून रात्री निघून 8 तारखेला सकाळी 8 वाजता बरोबर स्पॉटवर पोचतो. म्हणजे 2 दिवसात ते गाणे पूर्ण करून टाकू. मी म्हटले, अरे पण त्या तुझ्यावर प्रिया अरुण आहे, तिला आणि सुबलदलना दोघांनाही तेव्हा वेळ आहे ना, विचारायला हवे ना. लक्षाचं डोकं भन्नाट आणि प्लॅनिंग परफेक्ट आहे. तो म्हणाला, मी दोघांनाही सांगून ठेवले आहे आणि ते तयार आहे. तुम्ही फक्त अशोक पाटीलला ड्रेसेस बिळवून पाठवा, मेकअप पण माझा आहेच. मी आता यावर काय बोलणार? सर्व प्रश्नांचा जर त्याने विचारच करून ठेवला होता तर मला काही बोलायचं कारणच नव्हतं. मी अशोक पाटीलला फोन केला तर तो कोल्हापूरला दुसऱ्या शूटिंगमध्ये गुंतला होता. मग मी विचार करून हेमंत गाडेकर, रमाकांत सांगलीकर आणि रवींद्र कांबळे या तिघांना बोलवून तुम्ही कपडे करून 3-4 दिवस सुबल्लांच्या व वैद्यसाहेबांच्या मतीला जाता का म्हणून विचारले. त्यांनी उत्साहाने होकार दिला. वैद्यसाहेबांनी सांगितल्यावर ते म्हणाले की चला ते गाणे तरी पदरात पडेल. रात्री सुबल्लांचा फोन आला. लक्षा म्हणजे बाबा बाबा काय माणूस आहे. बंगाली वर्णाचे त्यांचे बाबा म्हणजे वावा हे मला माहीत झाले होते. त्यांनी सर्वच प्लॅनिंग केले ना. आता मी रवींद्र नाट्य मंदिर किंवा दामोदरला मिळतं का बघतो, बुक करून टाकतो. डान्सर मुली लागणार त्यांना सांगून ठेवतो. वैद्यसाहेब बोलले, कॅमेरा, सॉन्गटेप, नागराव, सूर्यकांत लवंदे यांची व्यवस्था वैद्यसाहेब करतात. अशोक पाटीलबाई या तिघांना तुमच्या मदतीला आणि रिसर्च घेऊन पाठवतोय सांगलीवर. ते म्हणाले, सांगलीकर म्हणजे भुवनबरोबर मशीद असे मौलवीचे काम केले आहेत ना. मी होकार दिलो. ते म्हणाले, मग लक्षाचे गाणे झाले की नंतरच्या मोहनच्या गझलचे शूटिंग येथेच करूया. मी मोहनला विचारून ठेवतो, मला ते योग्यच वाटले. मोहनशी बोलल्यावर सुबलांनी परत फोन केला की त्याला 10 तारीख फ्री नाही पण 11-12 फ्री आहेत, तर तेव्हा ते शूटिंग करूया का. मला नाही म्हणण्याच्या कारणात होते. खरं तर जी धावपळ निर्माता म्हणून मी करायला पाहिजे ती सुबलदा आणि वैद्यदेव करून मलाच उपकृत करून ठेवते. मी एकच केले की स्टेज सॉन्गमध्ये लागणार म्हणून नंदू पाटील, रघुर आपटे व राम प्रभुणे आणि गझलसाठी जाधव म्हणून सिकंदर काझी याही कलावंतांना मुंबईला पाठवायचा निर्णय घेतला. हेमंत गाडेकर, रवींद्र कांबळे यांना घरी बोलवून प्रॉपर्टीच्या ट्रंका उघडल्या. त्यातील लक्षा, प्रिया, मोहन जोशी सर्व कपडे, मोहनची दाढी, टोपी, रुमाल, लुंग्या वस्तू काढून 2 छोट्या छोट्या बॅग भरून त्यांच्या हवाली केल्या आणि ती संपूर्ण टीम मुंबईला रवाना केली. सुबल्लांना रवींद्र नाट्य मंदिर मिळाले. त्यांनी ग्रुप डान्सर सांगितले. त्यांचे ड्रेसेस लक्षा आणि प्रियाच्या कोळी नृत्य लावणीचे ड्रेसेस ते भाड्याने आणले. वैद्यसाहेबांनी लाईट्स, कॅमेरा, नागरा, सॉन्ग टेप्स यांची जमजावळ करून 2 तात्पुरते स्पॉटबॉईजही सांगितले. सातारकर मंडळी सुद्धा आदल्या दिवशी पोचून त्यांच्या मदतीला होती. हे सगळे रवींद्रमध्ये सकाळी 8 रेडी होते. प्रिया अरुणही वेळेत येऊन तयार होती. लक्ष्या रात्री अकलूजून निघून रात्रभर प्रवास करून सकाळी घरी 6 पोचला आणि अन्नी करून बरोबर 8:30 रवींद्रला पोचून मेकअपलाही बसला. त्या दिवशी सायंकाळी 7 मुखडा व एक अंतरा पूर्ण झाला आणि दुसऱ्या दिवशी असेच सल्ला काम करून राहिलेले 2 अंतरे संध्याकाळी 7 पूर्ण झाले आणि ते 1 गाणे पूर्ण झाले. हे सगळ्या मला वैद्यसाहेब आणि सुबलांनी फोनवर सांगितल्यावर समजले. रात्री लक्षाचा फोन आला. तो खुशीत होता. म्हणाला, काय तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे गाणे पूर्ण केले ना. मी म्हटले, लक्षा तुझे फास्ट वर्किंग बूम, तुझे अभिनंदन करू का आभार मानू हाच प्रश्न मला पडला आहे. पण थोडा वयाने मोठा म्हणून इतकी धावपळ करू नकोस असंही सांगावंसं वाटते. तो म्हणाला, काय करणार, कमिटमेंट पाळावा लागतात आणि रिलेशनशिप सांभाळावी लागतात. शिवाय जोपर्यंत अशी डिमांड आहे तोपर्यंत भरपूर काम करायलाच पाहिजे ना. त्यावर मला होकार देणे भागच होते. अर्थात तो देताना मी त्याला अजून 1 गाणे बाकी असल्याचे बोलल्यावर तो म्हणाला, अहो ते 1 गाणे म्हणजे त्यातील 1/2 गाणे मी अलकावर आहे, दुसरे 1/2 प्रशांत व किशोरीवरच आहे. म्हणजे माझे 1 दिवसाचं काम आहे, तोही दिवस मी बरोबर काढून देतो. त्या दिवशी ते गाणे आणि राहिला छोटा सीन आहे तोही पूर्ण करू. लक्षाचं डोकं म्हणजे इतकं भयंकर चालायचं ना, म्हणजे मी काय बोलण्याची त्याला माझ्या सिनेमातलं कुठलेच सीन शिल्लक आहे सगळं डोक्यात असायचं. गझलच्या शूटिंगसाठी सुबल्लांनी कमालिस्तान स्टुडिओचे बुकिंग केले होते. तेथील माणसाकडून चौथरा, त्याची सजावट वगैरे घेतले. प्रश्न होता तो मजारीचा. मजार म्हणजे एखादा मुस्लिम संत जेव्हा मृत होतो, सुफी संत, तेव्हा त्याच्या दफन केलेल्या जागेवर बांधतात ती कबर. ती काही स्टुडिओत तयार नव्हती. त्यासाठी मग सुबलनी स्वतःचीच कल्पना लढवली. बाजारातून बांबूच्या कामट्या, खजुरी, दोरा, सरस हे सगळं गोळा केलं. सुबलनांच्या घरातच तेथे गेल्या सातारकरांना व
व स्वतःच्या मुलाला मातेला घेऊन आकाशकंदील करतात त्याप्रमाणे कामटेंदा 6 फूट लांब 4 फूट रुंद व त्यावर अर्धवर्तुळाकार झाकण असा सर्व सांगाडा तयार केला. त्यावर टाकण्यासाठी हिरव्या रंगाचे कापड ओढून त्याला लॉल बॉर्डर करून ती तयार करून घेतली. हे सर्व काम त्यांच्या 3 रूमच्या परळच्या ब्लॉकमध्येच पूर्ण झाले. खरोखरी जोडलेली ही माणसे माझ्याकरता जे कष्ट होती ना कष्ट घेत होती ते आठवले की त्या उपकरणांचे जड झाले होते अशीच माझी अवस्था होते. सकाळी हा सर्व सरंजाम घेऊन कमालिस्तान सुरत मांडामांड झाल्यावर ती खरोखरीच मजार वाटायला लागली. त्या गजरसाठी आवश्यक डफली ढोलक चिमटा ही वाद्ये ती वाजवणारे त्यांचे ड्रेसेस हे सगळेही सुबल्लांनी परिश्रमपूर्वक गोळा करून ठेवलं होतं. मोहन जोशी आल्यावर प्रथम सुबल्ला आणि वैद्यसाहेबांच्या पाया पडला आणि म्हणाला, इतकी दिवस मी अनेक मराठी सिनेमात कामे केली पण गाण्याचा कधी प्रसंगच आला नाही. आज पहिल्यांदाच गाणे म्हणतोय तेव्हा सांभाळून घ्या. दोघांनी त्याला त्या तुझ्यासारख्याला काही अवघड नाही म्हणून उत्साह दिला. मजार शेजारी धूप उदबत्त्या वगैरे लावून शूटिंगला प्रारंभ झाला. मोहनच्या बाजूला सिकंदर काझी आणि रमाकांत सांगलीकर होतेच. जमेल का नाही अशी शंका मनात असलेल्या मोहन जोशीने उत्तम रीतीने शॉर्ट्स मागून शॉर्ट्स दिले. शूटिंग सुरू झाल्यावर कमालिस्तानच्या माहेर सुबल्दाकडे आणि आले आणि म्हणाले, सुबल्दा आपने तो बोला था मराठी फिल्म आहे करके हमने कन्सेशन में आधा ही किराया लगाया था, लेकिन ये टाइटल राम रहीम और गाना भी हिंदी में है यानी हिंदी फिल्म लगती है तुमको पूरा किराया देना पड़ेगा. सुबल्दाने त्याला सगळे हसत समजल्यावर मगच त्या माहेरचे समाधान झाले. गाण्याच्या शूटिंगमध्ये खूप कटिंग म्हणजे छोटे छोटे शॉर्ट्स असतात त्यामुळे वेळ जास्त लागतोच. तरीही त्या एका दिवसात पहिला शेड आणि एक अंतरा पूर्ण झाला. ते शूटिंग चालू असताना अधिकारी ब्रदर्सपैकी एकजण ते पाहण्यासाठी मुद्दाम आले होते. ते एक हिंदी सिनेमा प्रथमच करणार होते. त्यातील खलनायकाच्या भूमिकेसाठी ते मोहन जोशीचा विचार करीत होते. दुसऱ्याशी राहिलेले गाणे पूर्ण झाले. पुढे काही दिवसांनी अधिकारी ब्रदर्सनी तो सिनेमा केला. त्यात मोहनची खलनायकाची भूमिकाही खूप गाजली. त्या हिंदी सिनेमातली मोहनची ती मोठी भूमिका पहिलीच होती. त्यानंतर अक्षरशः असंख्य हिंदी चित्रपटात खलनायक साकारून मोहनने नालौकिक मिळवला हा आता इतिहास आहे. आणि त्याचा मूळ प्रारंभ राम रहीमच्या वेळी झाला हा सुद्धा इतिहासच आहे. आता एकाच गाण्याचे शूटिंग राहिले होते. तेवढे पूर्ण झाले की सर्व शूटिंग संपणार होते. त्या गाण्यासाठी प्रशांत दामले किशोरी शाणे अलका कोबन लक्ष्य हे चौघे आवश्यक होते. आता लक्ष्य वेळ केव्हा करतोय असा विचार मी करीत असायचो पण तिकडे त्याच्याही डोक्याच्या कॉम्प्युटरमध्ये हा विचार चालू होताच याचा प्रत्यय आला. यावेळी लक्ष्याने माझ्याऐवजी डायरेक्ट वैद्यसाहेब आणि सुबल्लांनाच फोन केले होते. त्या दोघांनी लक्ष्याचा निरोप सांगितला तो असा. लक्ष्याने सांगितलं तर मी दिल्लीत 23 तारखेपर्यंत शूटिंग करतो. 24 तारखेला सकाळच्या फ्लाईटने मी 10 वाजेपर्यंत मुंबईला पोहोचेन. एअरपोर्टवरून लगेच येत्यावे म्हणून तुम्ही गोरेगावच्या आरे मिल कॉलेजच्या गार्डनमध्ये शूटिंग ठेवा. 23 तारखेला प्रशांत व किशोरी यांच्या लाईन शूट करून त्यांचे काम पूर्ण करा आणि 24 तारखेला दिवसभरात मी व अलका यांच्यावरचे शूटिंग करू म्हणजे ते गाणे पूर्णच होईल. माझा व प्रियाचा एकच छोटा सीन आहे तोही तेथेच करू म्हणजे माझे सर्व काम आणि संपूर्ण सिनेमाच पूर्ण होईल. प्रशांत व किशोरीला 23 तारखेचे व अलका व प्रियाला 24 तारखेचे मीच बोलून त्यांच्या डेट्स कन्फर्म केल्या आहेत. त्याने लोकेशनपासून कलाकारापर्यंत आणि गाड्यांच्या ओळीचाही संपूर्ण विचार करून फुलप्रूफ प्लॅनिंग केले होते. मी 22 तारखेला आमचे 3 सातारकर शिलेदार कपड्यासह पाठवले. 23 तारखेला रात्री सुबल्लांचा त्या दिवसाचे काम पूर्ण झाल्याचा फोन आला. 24 तारखेला ठरल्यापुढे लक्ष एअरपोर्टवरून परस्पर स्पॉटवरच म्हणजे आरे कॉलनीत आला गार्डनमध्ये आणि दिवसभरात अल्कावर त्याचे गाण्याचे सर्व शॉर्ट्स पूर्ण झाले. शिवाय चौघांचे म्हणून 1-2 शॉर्ट्स होते तेही पूर्ण झाले आणि प्रियाबरोबर छोटा सीन होता तोही संध्याकाळी 6 पर्यंत पूर्ण झाला. लक्ष नेहमी सर्वांशी प्रेमाने वागत असल्याने कलाकार तंत्रज्ञ कोणीही त्याचा शब्द कधी खाली पडू देत नाही याचा तो प्रत्यय होता. ते गाणे चौघांचे असूनही दोघांचे वेगळे चित्रित केले असेल अशी पडद्यावर पाहताना शंकाही येत नाही. सुबल्लांचं टेकिंग आणि विसू आणि अनिल आणि वैद्यसाहेबांच्या मार्गदर्शनाचं संकलन याचीच ती करामत आहे. गाण्याचेही संकलन वेगाने पूर्ण करून डबिंगचे काम सुरू झाले. याच दरम्यान अयोध्येमध्ये बाबरी मशीद पाडली गेली. सर्वत्र धर्मांधतेची भावना वाढू लागली. मी नाच बिल्डिंगमध्ये गेलो असताना सिनेमाच्या राम रहीम या टायटलवरून नितीन दातार आणि आणखीन 1-2 वितरकांनी शंका व्यक्त केली.
आणि आताच्या परिस्थितीत ते बदलावे असा विचार मांडला. त्या टायटलमध्ये राम असल्याने मुसलमान प्रेक्षक येणार नाही आणि रहीम असल्याने हिंदू प्रेक्षकही पाठ फिरवतील असं त्यांचं म्हणणं होतं. या उलट त्या परिस्थितीत ते टायटल सद्भावनाचा संदेश देईल असे माझे म्हणणे सांगून मी ते बदलायचे असे ठरवले. डबिंग इफेक्ट्स व पार्श्वसंगीत पूर्ण झाल्यावर टायटल्स कार्याच्यावेळी वैद्यसाहेबांनी म्हटले की निर्माता दिग्दर्शक म्हणून नाव झाल्यानंतर शेवटी माझं नाव झाल्यानंतर सिनेमाच्या टायटल्समध्ये आपण एक बघितलं असेल की सगळ्यात शेवटी दिग्दर्शकाचं नाव येतं. तर म्हणून मी वैद्यांना सुचवलं की निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून माझं नाव आल्यानंतर त्यानंतर सर्वात शेवटी मार्गदर्शक म्हणून तुमच्या नावाचं टायटल असून द्या. पण त्याला वैद्यांनी ठाम नकार देऊन मनाचा मोठेपणा प्रगत केला आणि माझी मात्र बोच वाढवली. टायटल्स पूर्ण झाल्यावर सिनेमाचा ट्रायल शो आम्ही दादर टीव्हीवर ब्रॉडवे या प्रिव्ह्यू थिएटरला ठेवला. लक्षासह सर्व कलाकार तंत्रज्ञ पत्रक आले होते. सर्वांना पिक्चर आवडला पण तेथेही नावाची चर्चा निघालीच. वैद्यसाहेबांनी मला सांगून पाहिलं पण मी राम रहीम या नावावर ठाम होतो. सेन्सॉरसाठी पिक्चर दाखवल्यावर परीक्षकांनाही तो अतिशय आवडला. माजी मंत्री डॉक्टर राम मनोहर त्रिपाठी हे एक परीक्षक होते. त्यांनी वैद्यसाहेबांवरून खूप प्रशंसा केली. तुम्ही हा सिनेमा हिंदीमध्ये डब करून घ्या, देशाला आता या सिनेमाची गरज आहे असे तिने आवर्जून सांगितले. हे सगळं समजल्यावर मलाही खूप बरे वाटले की आपण मनात होता असा उत्तम दर्जेदार चित्रपट निर्माण करू शकलो. त्याच दिवशी वर्तकांनी खटपट करून अनुदानाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याच्याही भरभक्कम रकमेचा चेक आणून दिला. दुसऱ्या दिवशी कोणताही कट न देता सेन्सॉर सर्टिफिकेट मिळाले. ती तारीख होती 8 फेब्रुवारी 1993. म्हणजे बंडलबाज या चौथ्या चित्रपटानंतर हा पाचवा चित्रपट 20 महिन्यातच सर्वार्थाने पूर्ण झाला होता. आता रिलीजनंतर प्रेक्षकांनी हा चित्रपट आवडेल अशी मला खात्री वाटू लागली. पुण्याला विजय थिएटरला त्याचा शुभारंभ केला. भरपूर प्रसिद्धी करूनही तीनचा खेळ जेमतेम 60% भरला होता. 6 शुभारंभाला मोहन जोशी, चंदू पारखी हे कलाकार, सर्व तंत्रज्ञ व नेहमीप्रमाणे पुण्यातील मित्र नातेवाईक पत्रकार उपस्थित होते. पण तरीही तो खेळ काही हाऊसफुल झाला नाही. आता यानंतर ह्या सिनेमाचा पुढचं भवितव्य कसं झालं त्या भागापासूनचा नंतरचा जो तपशील आहे तो आपण पुढच्या भागात तो आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.